नमस्कार, मी शेगे आहे. माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आजचं विशेष बातमीपत्र पाहूया. हानेगाव परिसरात 25 कोटीचा गुटखा जप्त. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या 3 राज्याच्या सीमेवर असलेल्या हानेगाव ते तुंबरपळी रोडवर बाबा 120 नावाचा 25 कोटी रुपयांचा सुगंधित तंबाखू मरखेल पोलिसांनी पकडला आहे. हानेगाव ते तुंबरपळी रोडवर शनिवारी दिनांक 22 रोजी पेट्रोलिंग दरम्यान एक आयचर टेम्पो संशयास्पद आढळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल BL चिट्टलवाड, पोलीस कॉन्स्टेबल भुले यांनी तपासणी केली असता सदरील टेम्पो मध्ये बाबा 120 नावाचा सुमारे 25 कोटी रुपयांचा सुगंधित तंबाखू व गुटखा पॅकिंगचे साहित्य आढळून आले. पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयचर टेम्पो सह चालक महेश विश्वकर्मा यांच्यावर गुन्हा नोंदवून सदरील प्रकरण अन्न व औषध विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात गुटखा बंदी व वाहतूक बंदी असतानाही गेल्या 6 महिन्यापूर्वी 54 लाखाचा गुटखा मरखेल पोलिसांनी पकडला. त्यानंतर गुटखा विरोधी ही मोठी कारवाई असल्याने हानेगाव परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. मी सुनील दत्तात्रय जिंतूरकर, अन्न सुरक्षा अधिकारी नांदेड. आम्हाला मरखेल पोलिसांकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की मरखेल पोलिसांनी एका टाटा कंपनीचे कंटेनर थांबून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना संशयित सुगंधित तंबाखू साठा आढळल्याचं सांगितलं. सदर माहितीवरून मी सोबत श्री SV कनकावाड, अन्न सुरक्षा अधिकारी नांदेड, व श्री TC वरप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली मरखेल पोलीस स्टेशन येथे आलो व 25 साक्षीदार समक्ष सदर वाहनाची तपासणी केली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बाबा 120 बाबा या कंपनीचा सुगंधित तंबाखू साठा आढळून आला. सदर आम्ही पूर्ण साठ्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास 46,46,816 रुपये किमतीचा सुगंधित अन्नपदार्थ साठा व सदर वाहन जे की हा सुगंधित अन्न सुगंधित तंबाखू यांचे वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणार होते त्याची ज्याची किंमत अंदाजे 15 लाख रुपये. आम्ही हा साठा व सदरचे वाहन जप्त करून ताब्यात घेतले आणि सदर गुन्ह्याचा उत्पादक ते पुरवठादारांच्या टोकापर्यंत तपास करण्यासाठी मरखेल पोलीस स्टेशन इथे FIR दिलेली आहे. सदर कारवाई ही श्री TC बोराळकर सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन नांदेड यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आली. सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे श्री मरखेल पोलीस स्टेशनचे श्री येवले पोलीस उपनिरीक्षक यांनी संपूर्ण सहकार्य केलेले आहे. त्यांनीच आरोपी आणि वाहन आमच्या ताब्यात दिले आणि सदर कारवाई त्यांनी श्री गुंगेवाड साहेब पोलीस निरीक्षक मरखेल पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण. एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.